त्यांनी विडा उचललेला आहे. इथे कॅन्सरसाठी ती दवा ते आणलेली आहे, त्यांनी दाखवावी की ही सप्तरंगी नावाची कोकणात विपुल प्रमाणात वनस्पती आहे आणि ही वनस्पती याला संजीवनी आहे. गेल्या 2 दशकात सुमारे 2 लाख कॅन्सरग्रस्त या वनस्पतीनं बरे केलेले आहे. रुपया लागत नाही, केमो करण्याची गरज नाही. श्रीमंत लोक करतील, सामान्य माणूस एका केमोला 80,000 रुपये लागतात तो करू शकत नाही आणि कितीतरी केमो करावे लागतात. आणि केमो हे उत्तर कॅन्सरचं नाही, हे टाटाच्या हॉस्पिटलच्या लोकांनी विधित केलेलं आहे. यावर एकच उपाय, वृक्षवल्लरी आमा सोयरे बा वंचरे, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी हे कोणासाठी सांगितलंय हे आपल्या लक्षात येईल. म्हणून ही वनस्पती घासून तो गर जर रुग्णाला दिला तर त्याचा 100% महिन्याभरात कॅन्सर बरा होतो. तो काढा पण ते दाखवताय, तो काढा पण दाखव, सप्तरंगी काढा. दुसरी वनस्पती रानभेंडी आहे, ती मधात घासून रुग्णाला दिली, घशाचा जिभेचा आणि रक्ताचा कॅन्सर बरा होतो, त्याला रुपया लागत नाही. तिसरी वनस्पती वेखंड आहे, हे वेखंड जर आपण गोमूत्रात घासून गरम करून तो गर पोटात घेतला तर पोटातल्या गाठी नाहीशा होतात. बाह्य त्वचेला गाठ असेल कुठली, कॅन्सरची असो अन्य असो, 3 आठवड्यात बरं करण्याची क्षमता या छोट्या वनस्पतीची आहे. म्हणून याचा ओळख परिचय असणं हे सर्वांना हिताचं आहे. म्हणून हे डॉक्टर लोकांकडे हे सोपवलेलं आहे. शेवटचा आणि चौथा इलाज खूपच सोपा आहे, डॉक्टर लोक दाखवत आहेत. ही नारळ शेंडी आहे, केशर आहे, आपण दिसली की कचरापट्टीत टाकतो, ती कचऱ्यात टाकू नका. तिचं खूप वेगळं महत्व आहे, ही जाळून हिची रक्षा, वस्त्रगाळ करून काचेच्या भांड्यात ठेवली, बरडीत ठेवली आणि रोज सकाळी रुग्णाला एक चमचाभर ती रक्षा मधाबरोबर दिली. शहद, त्याला हिंदीत शहद म्हणतात, तर पोटातले आणि गर्भाशयाचे सगळे आजार बरे करण्याची क्षमता या साध्या दव्याची आहे, कुठली कापाकापी करण्याची गरज नाही. म्हणून विदाऊट शस्त्रक्रिया करण्यासाठी या सगळ्या वनस्पत्या आपली वाढ बघतायत आणि हे जनतेपर्यंत